उसमें अब तक उस परीक्षा पे प्रधानमंत्री ने चर्चा नहीं की, बाकी सब पर चर्चा करते हैं। इटली में जाकर आते हैं, वहां चर्चा करेंगे, राजनीति करेंगे, लेकिन लाखों युवाओं का जो भविष्य है जो संकट में है, चाहे नीट हो, चाहे नेट हो, चाहे और हो, सिर्फ रेडियो पे परीक्षा पे चर्चा करने से युवाओं का भविष्य ठीक नहीं रहेगा। बात करिए ना, बात करने से क्यों आप कतराते हैं? पूरे देश में एक प्रकार से जो कंफ्यूजन हुआ है युवाओं के भविष्य के बारे में, उस बारे में अगर प्रधानमंत्री से हम सवाल नहीं पूछेंगे तो किनसे सवाल पूछे? परीक्षा पे चर्चा होनी चाहिए। अगर हम चर्चा करेंगे तो आप बोलेंगे आप हमें विरोध करते हो, बेवजह टीका टिप्पणी करते हो, लेकिन लाखों युवा, उनके अभिभावक, उनके पेरेंट्स सभी सड़क पर है, सभी रो रहे हैं, सभी संकट में, तो बात तो करिए। 152 विदर्भातले जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं। आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे। हा आकडा फक्त अमरावतीचा नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत। विशेषतः 2.5 वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलताना काही कारवाई करताना पाहिले का? अजिबात नाही। त्यांना 188 जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात, ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत, कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, स्ट्राईक रेट। पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे। त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला। महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांचे। आणि कहा केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेतोय का, की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवास हातभार लावला, महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का, अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते। शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही, राबवली जात नाही। आजही शेतकरी कर्जबाजारी आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून। त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणती ठोस योजना समोर आली नाही। अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे, पण सरकार जागेवर नाही। सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं आहे। सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे। शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्र। पण अमरावती सारख्या ठिकाणी, महत्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भाष्य मला दिसलं नाही। अशा अनेक प्रकरणांमध्ये वेळ काढूपणा आहे ना, फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत।